हेलो स्टूडेंट, वेलकम टू द लेक्चर नंबर 3 ऑफ आईटी। इन लास्ट लेक्चर वी डिस्कस वेरियस इनपुट रिस्ट्रिक्शंस विच आर यूज्ड इन HTML5। सो इन दिस ईयर वी हैव अ न्यू वन टैग विच इज मेटा टैग, कि जो मेटा टैग अपन लाइक सर्च इंजिन मध्ये यूज करतो। सो आज अपन रिलेटेड टू मेटा टैग वेरियस एट्रीब्यूट्स बघणार आहोत। सो लेट अस स्टार्ट विथ टुडेज सेशन। सो बेसिकली सुरुवात करताना व्हॉट इज मीन बाय मेटा टैग ते पाहूयात। द मेटा टैग इज अ टैग इन HTML दैट डिस्क्राइब्स सम आस्पेक्ट्स ऑफ अ कंटेंट्स ऑफ अ वेब पेज। मीन्स मेटा टैग हा HTML मध्ये वापरला जाणारा एक टैग आहे, की जो आपल्या वेब पेजचे वेगवेगळे कंटेंट डिस्प्ले करतो। द HTML मेटा टैग इज यूज्ड बाय सर्च इंजिन टू सर्च इन्फॉर्मेशन दैट इज प्रोवाइडेड विथ वेब पेज। म्हणजे HTML मेटा टॅगमध्ये जे पण वेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा तो पर्टिक्युलर मेटा टॅग आहे तो कशामध्ये यूज केला जातो, सर्च इंजिनमध्ये यूज केला जातो वेगवेगळे इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी। जी पण इन्फॉर्मेशन आपल्याला वेब पेज थ्रू डिस्प्ले होती ती इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी आपण काय यूज करतो, मेटा टॅग यूज करतो। कशामध्ये? सर्च इंजिनमध्ये। दिस इज अ एम्प्टी टॅग, मीन्स सिंग्युलर टॅग। अगेन आपण पाहिलं होतं 11th स्टँडर्डमध्ये दोन टाईपचे टॅग असतात, एक असतो सिंग्युलर टॅग आणि दुसरा असतो पेअर टॅग। सिंग्युलर टॅगलाच एम्प्टी टॅग म्हणतात। सिंग्युलर टॅग मीन्स असे टॅग की ज्या टॅगला क्लोजिंग टॅग नसतो, फक्त ओपनिंग टॅग असतो। सो मेटा टॅग हा अगेन काय आहे, सिंग्युलर टॅग आहे की ज्याला क्लोजिंग टॅग नसतो। देन द सॉरी दिस एम्प्टी टॅग मीन्स सिंग्युलर टॅग विच कॅरीज इन्फॉर्मेशन विथ इन इट्स ॲट्रिब्यूट्स। म्हणजे तो एक एम्प्टी टॅग आहे की ज्याची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्या ॲट्रिब्यूटमध्ये आपण स्टोअर करू शकतो। द मेटा टॅग इज प्लेस्ड बिटवीन हेड अँड क्लोज हेड टॅग। मीन्स मेटा टॅग कशामध्ये प्लेस केला जातो, हेड टॅगमध्ये प्लेस केला जातो, इन बिटवीन सॉरी आफ्टर क्लोजिंग ऑफ टायटल टॅग वी कॅन प्लेस अ मेटा टॅग। मेटा डेटा विल नॉट बी डिस्प्लेड ऑन द वेब पेज। मीन्स मेटा डेटा मीन्स इट्स अ डेटा अबाउट डेटा। म्हणजे तुमचं जे पण इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनला इलॅबरेट करण्यासाठी जे कन्सेप्ट आपण यूज करतो त्याला म्हणतात मेटा डेटा। आणि तोच मेटा डेटा हा वेब पेजवरती डिस्प्ले केला जात नाही। म्हणजेच मेटा डेटामध्ये किंवा मेटा टॅगमध्ये तुम्ही जे पण कंटेंट राईट कराल किंवा जे पण ॲट्रिब्यूट यूज कराल त्या ॲट्रिब्यूट तुमच्या वेब पेजवरती डिस्प्ले होत नाहीत। ते ॲट्रिब्यूट आपल्याला सर्च इंजिन थ्रू इन्फॉर्मेशन किंवा वेब पेजेस सर्च करण्यासाठी यूज करता येते, ठीक आहे। सो मेटा टॅग हा हेड टॅगमध्ये प्लेस केला जातो बिलो द टायटल टॅग अँड इट्स अ सिंग्युलर टॅग। देन लेट अस डिस्कस व्हेरियस ॲट्रिब्यूट्स ऑफ मेटा टॅग। मीन्स जे पण ॲट्रिब्यूट्स मेटा टॅगमध्ये यूज केले जातात ते ॲट्रिब्यूट्स आपण बघूया। जरी तो सिंग्युलर टॅग असला तरी पण त्याच्या प्रत्येक टॅगला ॲट्रिब्यूट हे असतात। सो मग मेटा टॅग हा फक्त ओपनिंग टॅगमध्ये लिहिला जातो, बट त्याचे वेगळे वेगळे ॲट्रिब्यूट्स आहेत ते आपण पाहूयात। फर्स्ट ॲट्रिब्यूट ऑफ मेटा टॅग इज नेम, अँड द त्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू ॲड करतात बघा। द व्हॅल्यू ऑफ द नेम ॲट्रिब्यूट कॅन बी रिलेटेड टू एनी ऑफ द फॉलोइंग लाईक ऑथर, डिस्क्रिप्शन, कीवर्ड्स, कॉपीराईट एक्सेट्रा। फॉर एक्झाम्पल मेटा नेम इज इक्वल्स टू ऑथर। आता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले बघा, इट स्पेसिफाईज द नेम ऑफ द मेटा डेटा लाईक द ऑथर, कीवर्ड्स ऑर डिस्क्रिप्शन। सो बेसिकली नेममध्ये आपण काय लिहू शकतो, मेटा नेम इज इक्वल्स टू ऑथर, मेटा नेम इज इक्वल्स टू डिस्क्रिप्शन, मेटा नेम इज इक्वल्स टू कीवर्ड्स और मेटा नेम इज इक्वल्स टू कॉपीराईट। म्हणजे हे काय आहेत, नेम आहेत त्या पर्टिक्युलर टॅगला दे। म्हणजे तुम्ही ह्या वेने इन्फॉर्मेशन सर्च करू शकता लाईक ऑथर किंवा कीवर्ड्स, कॉपीराईट्स हे सिम्बॉल तुम्ही ॲड करू शकता व्हाईल सर्चिंग द इन्फॉर्मेशन थ्रू द सर्च इंजिन विथ द हेल्प ऑफ नेम ॲट्रिब्यूट। जसं की आपण इनपुटला नेम देतो किंवा कुठल्याही इलिमेंटला आपण नेम ॲड करतो, सेम तसंच मेटा टॅगला पण आपल्याला नेम हा ॲट्रिब्यूट यूज करावा लागतो। देन सेकंड ॲट्रिब्यूट इज अ कंटेंट, इट कॅन हॅव एनी टेक्स्चुअल मॅटर रिलेटेड टू द नेम ॲज इन फॉर एक्झाम्पल मेटा नेम इज इक्वल्स टू ऑथर अँड कंटेंट इज इक्वल्स टू बालभारती। तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे हियर कंटेंट ऑफ ऑथर इज अ बालभारती,
Then here value for content attribute specifies the name of the topic advanced web designing. Here the value of a content attribute is given as a keyword. म्हणजे तुम्हाला इथे त्यांनी वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. बघा फर्स्ट मध्ये त्यांनी दिलं होतं मेटा नेम इज इक्वल्स टू ऑथर अँड कंटेंट इज इक्वल्स टू बाल भारती. देन सेकंड मध्ये आहे मेटा नेम इज इक्वल्स टू डिस्क्रिप्शन अँड कंटेंट इज इक्वल्स टू ऍडव्हान्स्ड वेब डिझायनिंग. थर्ड वन आहे मेटा नेम इज इक्वल्स टू कीवर्ड्स अँड कंटेंट इज इक्वल्स टू HTML5 और लर्न HTML5 और लिस्ट इन HTML5. म्हणजे हे कंटेंट आहेत की ज्या कंटेंट थ्रू तुम्ही इन्फॉर्मेशन सर्च करू शकता. जर मला रिलेटेड टू बालभारती एखादा ऑथर सर्च करायचं असेल तर मी जस्ट गुगल सर्चमध्ये काय टाईप करेल, बालभारती सर्च करेल किंवा बालभारती ऑथर सर्च करेल. सो त्याच्या थ्रू मला असे वेब पेजेस डिस्प्ले होतील की जिथं बालभारती रिलेटेड जे ऑथर्स आहेत ते ॲड केलेले असतील. ठीक आहे, सो दिस इज रिलेटेड टू कंटेंट ॲट्रिब्यूट. आपण आत्तापर्यंत दोन ॲट्रिब्यूट पाहिले, पहिला म्हणजे नेम आणि दुसरा म्हणजे कंटेंट ॲट्रिब्यूट. नेम हा आपण कॉमन जसा इनपुट टॅगला यूज करतो तसंच मेटाला पण यूज करतो. आणि कंटेंट हा ॲट्रिब्यूट काय आहे, कंटेंट रिलेटेड टू दॅट नेम आपण कंटेंट काय करत असतो, ॲड करत असतो. देन थर्ड ॲट्रिब्यूट इज अ कॅर सेट. अगेन दिस ॲट्रिब्यूट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन मेटा टॅग. त्याच्यामध्ये बघा दोन टाईपच्या व्हॅल्यू आपण ॲड करू शकतो कॅर सेट ॲट्रिब्यूटला. एक आहे UTF-8 आणि दुसरी आहे BIG-5. सो बेसिकली मेटा कॅर सेट इज इक्वल्स टू UTF-5. इट स्पेसिफाईज द एन कॅरेक्टर एन कोडिंग फॉर इंडियन कॅरेक्टर अँड BIG-5 हा जो आहे तो चायनीज कॅरेक्टरसाठी यूज केला जातो. म्हणजे बघा डिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी जे दिलेलं आहे इट स्पेसिफाईज द कॅरेक्टर एन कोडिंग यूज बाय द डॉक्युमेंट. म्हणजे प्रत्येक लँग्वेजला एनकोड करावं लागतं कम्प्युटरमध्ये. सो त्या एनकोडिंगसाठी मेटामध्ये यूज केलेला जो UTF-8 आहे तो कुठल्या लँग्वेजला सपोर्ट करतो, इंडियन कॅरेक्टरला सपोर्ट करतो. आणि BIG-5 हा जो आहे तो चायनीज कॅरेक्टरला सपोर्ट करतो. सो तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो की कॅर सेट इज इक्वल्स टू UTF-8 इज यूज फॉर --- पर्पज. सो इट्स यूज फॉर इंडियन कॅरेक्टर अँड BIG-5 इज यूज फॉर चायनीज कॅरेक्टर. सो हे दोन व्हॅल्यूज आहेत कॅर सेट ॲट्रिब्यूटचे. बघा मेटा हा टॅग आहे, कॅर सेट हा त्याचा ॲट्रिब्यूट आहे आणि BIG-5 किंवा UTF-8 ह्या काय आहेत त्याच्या व्हॅल्यू आहेत. ठीक आहे, सो कॅर सेट हा थर्ड ॲट्रिब्यूट आहे मेटा टॅगचा. देन फोर्थ ॲट्रिब्यूट ऑफ मेटा टॅग इज HTTP-EQUIV. सो HTTP-EQUIV हा जो ॲट्रिब्यूट आहे त्याच्यामध्ये बघा व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत, रिफ्रेश, सेट कुकीज, कंटेंट टाईप, एक्सपायरी एक्सेट्रा. सो ह्याच्यामध्ये बघा मेटा HTTP-EQUIV इज इक्वल्स टू रिफ्रेश, कंटेंट इज इक्वल्स टू 5. किंवा तुम्ही सेट कुकीज किंवा कंटेंट टाईप हे काय यूज करू शकता, व्हॅल्यू यूज करू शकता विथ HTTP-EQUIV ॲट्रिब्यूट सोबत. इट इज यूज फॉर HTTP रिस्पॉन्स मॅसेज हेडर. हियर द पेज विल गेट रिफ्रेश आफ्टर एव्हरी 5 सेकंड. द ब्राउजर सेंड्स द कुकीज बॅक टू द सर्वर स्पेसिफाईज द कॅरेक्टर एनकोडिंग फॉर द डॉक्युमेंट. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर वेबपेजला तुम्हाला कुकीज सेट करायचे असतील तर त्याच्याशी रिलेटेड आपण ॲट्रिब्यूट यूज करतो HTTP-EQUIV. किंवा एका पर्टिक्युलर लिमिटनंतर तुम्हाला ते पेज रिफ्रेश करायचं असेल तर आपण यूज करतो HTTP-EQUIV ॲट्रिब्यूट. ठीक आहे, तर मेटा टॅगचे 4 ॲट्रिब्यूट आहेत आपण पाहिले. त्याच्यामध्ये फर्स्ट वन होता नेम, सेकंड वन आहे कंटेंट, थर्ड वन आहे कॅर सेट, फोर्थ वन आहे HTTP-EQUIV. असे 4 ॲट्रिब्यूट आपण मेटा टॅगचे पाहिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे रिलेटेड टू मेटा टॅग की ज्याच्यामध्ये बघा अगेन आपला प्रोग्राम डॉक टाईप HTML-ने सुरू होतो बिकॉज वी फॉलो HTML-5 स्ट्रक्चर. देन ओपनिंग HTML टू क्लोजिंग HTML. टायटलमध्ये बघा दिलेले आहे टायटल मेटा टॅग एक्झाम्पल. देन मी दोन मेटा टॅग यूज केलेले आहेत. जसं की आपण थेअरीमध्ये पाहिलं होतं की मेटा टॅग हा कशामध्ये यूज करतात, मेटा टॅग आपण हेड सेक्शनमध्ये यूज करतो बिलो द टायटल टॅग. सो मेटा नेम इज इक्वल्स टू ऑथर्स, कंटेंट इज इक्वल्स टू बालभारती.
then meta name is equals to keyword, content is equals to html5, learn html5, list in html, and third one is a meta name is equals to copyright, content is equals to copyright, reserve, and head close, then body p and body close, html close. So ह्या प्रोग्रामचं जे आउटपुट असेल, तुम्हाला आउटपुटमध्ये फक्त पी टॅगचं आउटपुट दिसेल की ज्याच्यामध्ये वेलकम टू html5 डिस्प्ले असेल वेब पेजवरती, बाकी कुठलंही आउटपुट डिस्प्ले होणार नाही. हा जो तुम्ही मेटा टॅग ॲड केलेला आहे तो तुम्ही जेव्हा इन्फॉर्मेशन सर्च करायला जाल, म्हणजे यूजर पॉईंट ऑफ व्ह्यूने जेव्हा इन्फॉर्मेशन सर्च करायला जाल, तर तुमचं हे पर्टिक्युलर पेज तुम्हाला त्या सर्च रँकिंगमध्ये डिस्प्ले होईल विथ द हेल्प ऑफ मेटा टॅग. आणि मेटामध्ये तुम्ही बघा, एकापेक्षा जास्त मेटा टॅग तुम्ही हेड सेक्शनमध्ये यूज करू शकता, मीन्स एन नंबर ऑफ मेटा टॅग तुम्ही हेड सेक्शनमध्ये राईट करू शकता. देअर इज अ नो लिमिटेशन टू रायटिंग मेटा टॅग, बट मेटा इज अ सिंग्युलर ऑर एम्प्टी टॅग की ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लोजिंग टॅग राईट करायचं नाही आहे, आणि तोच मेटा टॅग तुम्हाला आउटपुट विंडोवरती डिस्प्ले होणार नाही. तो जेव्हा तुम्ही वेब पेज सर्च करायला जाल त्यावेळेस ती इन्फॉर्मेशन तुम्हाला डिस्प्ले होईल. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द मेटा टॅग. आणि मेटा टॅग रिलेटेड हे जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते अगेन तुम्ही अँड्रायटर ॲपवरती ट्राय करा. त्याच्याशी रिलेटेड जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला ग्रुपवरती क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, थांबूया. थँक्यू.